भारत माता की, भारत माता की। मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते या नागपूरमध्ये पुन्हा एकदा नवा इतिहास ज्यांनी या विजयाने रचला, ते आदरणीय नितीनजी गडकरी, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस आहे। आज भारतीय जनता पार्टीनं माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या देशामध्ये एक नवा रेकॉर्ड केला आणि प्रचंड बहुमतानं आपलं सरकार आलाय। भाजपानं स्वतःच्या भरोशावर 300 पेक्षा जास्त जागा मिळवल्या। या महाराष्ट्रामध्ये आपल्या महायुतीनं काँग्रेस राष्ट्रवादीचा सुपडा साफ केला। काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण पराभूत झाले, पवार पराभूत झाले आणि ज्या म्हाड्यातून पवार साहेबांनी आपली उमेदवारी परत घेतली तो म्हाडा देखील 1 लाख मतानं भारतीय जनता पार्टी जिंकली आहे। मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। या नागपूरमध्ये देखील अनेक लोकांनी जाती पातीचं राजकारण आणण्याचा प्रयत्न केला, पण नितीनजी एक असे व्यक्ती आहेत ज्यांनी कधी जात मानली नाही, धर्म मानला नाही, प्रत्येकाकरता काम केलं आणि प्रत्येक जाती धर्माच्या माणसानं आज नितीनजींना मतदान करून एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय आपल्याला प्राप्त होतोय। नागपूरच्या इतिहासामध्ये 57% मत हे नितीनजींना या ठिकाणी प्राप्त झाले। मी तरी नागपूरच्या इतिहासात जिंकलेल्या उमेदवारांना इतके टक्के मतं घेतल्याचा इतिहास यापूर्वी कधीही पाहिला नाही। ही अभूतपूर्व अशा प्रकारची जीत आहे, विजय आहे। आता तर आमच्या विरोधकांना तोंड लपवायला देखील जागा राहिलेली नाही अशा प्रकारची अवस्था आहे। मी अधिक वेळ घेणार नाही, नितीनजींना आपल्याला ऐकायचं आहे, पण मी पुन्हा एकदा देशाच्या जनतेचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे, नागपूरच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो। आणि ज्या प्रकारे मोदीजींनी सांगितलं, या विजयाने आम्ही अधिक नम्र होऊ, विजय आमच्या डोक्यात जाणार नाही, आमच्या मनामध्ये तो आम्ही साठवून ठेवू आणि देशातल्या महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता पुन्हा एकदा ताकदीनं आम्ही कामाला लागू, हा मंत्र या ठिकाणी आपल्याला मिळाला। मला विश्वास आहे आज आपले नेते नितीनजी ज्या प्रकारे या देशामध्ये नितीनजींनी इन्फ्रास्ट्रक्चरचं काम केलं, आपल्या सगळ्यांना ही संधी मिळाली की आपण नितीनजींना निवडून देऊ शकलो। संपूर्ण देशामध्ये नितीनजींनी केलेलं जे कार्य आहे त्या कार्याला पावती आज नागपूरच्या जनतेने दिली आणि म्हणून नागपूरच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आदरणीय नितीनजींना विनंती करतो की नितीनजींनी आपल्याला संबोधित करावं। भारत माता की।
महाराष्ट्राचे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी यांच्या सर्व आपले आमदार महापौर पालकमंत्री माननीय गिरीश महाजन आशिषजी आपले सगळे खासदार भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना सर्वप्रथम आपण सर्व कार्यकर्त्यांनी माझ्याकरता जे परिश्रम घेतले मेहनत केली आणि त्यामुळे मला जो अभूतपूर्व विजय मिळाला त्या सर्व कार्यकर्त्यांना आणि नागपूरच्या जनतेला मी हात जोडून त्यांचं अभिवादन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. जसं आपण मला नागपूरला निवडून दिलं तसंच या देशामध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देखील भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व यश मिळालं. पण या यशामध्ये आपल्या महाराष्ट्राचं योगदान खूप मोठं आहे आणि यावेळी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला फक्त एकच सीट मिळाली. हा अभूतपूर्व विजय महाराष्ट्रामध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी युतीने हा जो अभूतपूर्व विजय मिळवलेला आहे याबद्दल आपण सगळेजण देवेंद्रजींचा टाळा वाजवून जोरदार स्वागत करतो. आपण सगळ्यांनी मला नागपूरच्या विकासाकरता निवडून दिलं आणि मला आनंद आहे की मी कधी जात पंत धर्म भाषा हे न बघता काम केलं. बराच प्रयत्न केला जातीवादाचा विष कालवण्याचा तरी देखील सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांनी मला भरपूर प्रेम दिलं, नागपूरच्या जनतेने प्रेम दिलं, त्यांचं ऋण मी कधी विसरू शकत नाही. आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यापेक्षा रात्रंदिवस परिश्रम केले, मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थाने हा विजय म्हणजे या सर्व कार्यकर्त्यांचा त्यांच्या परिश्रमाचा विजय आहे. मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो की निवडणूक संपली अर्थात या निवडणुकीमध्ये कधीच आपण आपल्या प्रचाराची पातळी खाली जाऊ दिली नाही, कारण विचाराचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. खरं म्हणजे ही निवडणूक म्हणजे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपली आहे, या लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि म्हणून देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे या विजयामुळे जरूर आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे पण आमचा अहंकार वाढणार नाही याचं वचन मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि ज्याप्रमाणे मागच्या 5 वर्षांमध्ये आपली सेवा करण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला त्याच प्रकाराने आपण सगळ्यांची सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मी उभं राहत असताना मला महाराष्ट्राचे जलसिंचनाचे मंत्री गिरीश महाजन यांनी आठवण केली की आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे आणि मी मंत्री असताना माननीय प्रधानमंत्र्यांनी भारत सरकारतर्फे देवेंद्रजींच्या आग्रह करता आम्ही 108 प्रकल्प आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागात मंजूर केले बळीराजा योजनेत आणि 26 प्रकल्प जे आहेत ज्याचं 50% वरती काम झालं त्याचाही करता प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये मंजूर केले आणि जवळपास 40,000 कोटी रुपयाची कामं मंजूर झालेली आहेत. आणि मला विश्वास आहे की जलसंवर्धनाचं देखील काम अतिशय चांगलं माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झालं. यावेळी भारत सरकारकडून सगळ्यात जास्त बक्षिसं महाराष्ट्र सरकारला मिळाली
आणि मला विश्वास आहे यावर्षी असणारी पाण्याची टंचाई नागपुरातली असेल, महाराष्ट्रातली असेल, विदर्भातली असेल, ही महाराष्ट्राच्या इतिहासातली शेवटची पाणी टंचाई राहील. पुढच्या वर्षीपासून ते राहणार नाही. आणि पाण्याचा प्रश्न पहिल्या अग्रक्रमाने आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही. निश्चितपणे याचं वचन आपल्या सगळ्यांना देतो. आपलं शहर सुंदर, स्वच्छ, भारतातलं जगातलं सुंदर शहर व्हावं अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप कामं झाली, अजून खूप कामं करायची आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे देवेंद्रजींनी मी ठरवलंय की नागपूरच्या मिहानमध्ये नागपूर आणि विदर्भातल्या कमीत कमी 50,000 तरुण भूमिपुत्रांना, इथल्या मुलांना रोजगार मिळाला. आतापर्यंत 27,000 मुलांना मिळालेला आहे. मी तुम्हाला वचन देतो या 5 वर्षांमध्ये 50,000 आकडा आपण पूर्ण करू आणि अजून 25,000 जास्त रोजगार आपल्या तरुण मुलांच्या हाताला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनी जे परिश्रम घेतले, मेहनत घेतली, याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. आपल्या सगळ्यांच्या मागे परमेश्वराचे आशीर्वाद आहे. आज मी दिल्लीला गेलो होतो, खूप वादळ सुटलं आणि दिल्लीच्या एअर स्ट्रीपवर उतरत असतानाच विमान खाली वरती एवढं झालं की मी पण 1.5-2 फूट वरती उडलो. मला क्षणभर असं वाटलं की आता काय होईल, पण मला याचा विश्वास होता की तुमच्या असंख्य लोकांचे आशीर्वाद हे आमच्या सगळ्यांच्या मागे आहे आणि तेच आशीर्वाद ही आमच्या राजकीय जीवनातली सगळ्यात मोठी ताकद आणि शक्ती आहे. तुमचं हे प्रेम हे असंच राहू द्या आणि या प्रेमाच्या आधारावर तुमच्या सर्व आशा, अपेक्षा आणि आकांक्षा माननीय देवेंद्रजी असतील, मी असतील, आम्ही सगळे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा मंचावर बसलेले आमचे सगळे आमदार, खासदार, कार्यकर्ते, माजी आमदार, पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, महापौर, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आपले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, रिपब्लिकन पार्टीचे सर्व पदाधिकारी, सुलेखाताई कुंभारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी माझ्याकरता खूप मेहनत परिश्रम घेतले आणि मला खूप मोठं मतं या ठिकाणी मिळवून दिले. त्या सगळ्यांना पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या अशी विनंती करतो आणि आपल्या प्रेमाच्या ज्या अपेक्षा आपल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार. जय श्री राम. आजच्या या कार्यक्रमाला सन्माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस हे उपस्थित झाले, सन्माननीय नितीनजी उपस्थित झाले, सर्व आमदार, सर्व पदाधिकारी व समोर उभे असलेल्या सर्व नागरिकांचा आभार मानतो व हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. ज्या लोकांना नितीनजीचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे, त्या सगळ्यांना विनंती करतो की कृपया एक एक करून सगळ्यांना भेटा, एकदम गर्दी करू नका. सगळ्यांना वारंवार विनंती करतो. सन्माननीय पदाधिकारी त्यांनी कृपया खाली उतरावं अशी विनंती करतो. कार्यकर्त्यांना नितीनजींचं स्वागत करायचं आहे, त्यामुळे स्टेजवर गर्दी होणार नाही यासाठी सर्व मंडळींना माझी नम्र प्रार्थना आहे. आपण थोडं खाली जावं आणि कार्यकर्त्यांना नितीनजींना कार्यकर्त्यांना स्वागत करू द्यावं नितीनजींचं अशी विनंती करतो. भोजनजी हे जे उभे सगळे प्लीज सगळ्यांना थोडं खाली जायला सांगा आणि एक एक कार्यकर्ता माझे नितीनजींचं स्वागत करेल. अरे हटाव उसको. बोलिए गोंधळ करू नये. माननीय गडकरी साहेब सर्वांचं स्वागत स्वीकारणार आहे. कोणी गोंधळ करू नये. त्या ठिकाणी आपण साहेबांचं स्वागत करावं. सर्वांना विनंती आहे
की आपण नितीनजींना नेहमी भेटता, कृपया गर्दी करू नका, थोडं शांततेने आरामशीर सगळ्यांनी स्वागत करावं. मंगलदीपचे लहानुजी इंगळे यांना विनंती करतो की त्यांनी नितीनजींचं स्वागत करावं. पोलीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा सुमन दलना जैन यांना सुद्धा विनंती करतो.